हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अधिक मास, त्याचे महत्त्व व दानधर्म काय करायचे आहे ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, तसेच आमच्या व्हिडिओ कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा. 2020 हे वर्ष लीप वर्ष आहे. ह्या वर्षी 165 वर्षानंतर हा संयोग येत आहे की पितृपक्ष झाल्यावर 1 महिन्यानंतर नवरात्र येत आहे. प्रत्येक वर्षी पितृपक्ष समाप्त झाल्यावर दुसऱ्या दिवशीपासून नवरात्र चालू होते व 9 दिवस घट स्थापना करून पूजा केली जाते. म्हणजेच पितृ अमावास्या झाली की लगेच दुसऱ्या दिवशी प्रतिपदाच्या बरोबर शरदीय नवरात्र चालू होते. पण ह्या वर्षी तसे नाही. ह्या वर्षी श्राद्ध समाप्ती झाली की लगेच अधिक मास चालू होत आहे. अधिक मास चालू होणार असल्यामुळे नवरात्र व पितृपक्ष ह्यामध्ये 1 महिन्याचे अंतर आहे. अधिक महिना संपून व नवरात्र आरंभ होणे हा संयोग ह्या वर्षी 165 वर्षानंतर येत आहे. त्यामुळे चातुर्मासचा काळसुद्धा वाढणार आहे, कारण ह्या वर्षी लीप वर्ष होत आहे. त्यामुळे दरवर्षी चातुर्मास 4 महिन्यांचा असतो, तो आता ह्या वर्षी 5 महिन्यांचा होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 160 वर्षानंतर लीप वर्ष व अधिक महिना एकाच वर्षात येत आहे. अधिक महिन्याच्या काळामध्ये विवाह, मुंज, कान टोचणे, ग्रहप्रवेश यासारखे मंगल कार्य होत नाही. ह्या काळामध्ये फक्त पूजा पाठ, व्रत, उपवास व साधना याला विशेष महत्त्व आहे, कारण ह्या काळामध्ये देव विश्रांती घेत असतात असे म्हणतात. देव उठणी एकादशीनंतरच देव जागृत होतात असे सुद्धा म्हणतात. यावर्षी 17 सप्टेंबर 2020 ह्या दिवशी अमावस्या झाल्यानंतर श्राद्ध समाप्ती होणार आहे. मग पुढच्या दिवसापासून अधिक महिना चालू होणार असून 16 ऑक्टोबर 2020 चालू राहणार. मग 17 ऑक्टोबर 2020 नवरात्री व्रत चालू होत असून 25 नोव्हेंबर 2020 देव उठणी एकादशी येत आहे. मगच चातुर्मास संपणार आहे. मगच कोणतेही शुभ कार्य, विवाह, मुंज किंवा गृहप्रवेश करू शकतो. म्हणून यावर्षी दसरा, दिवाळी 1 महिना लांबली आहे. अधिक मास या काळामध्ये भगवान विष्णू यांची आराधना करणे हे खूप महत्त्वाचे मानले आहे. या काळामध्ये विष्णू भगवान यांची आराधना केली तर 10 पटीने आपल्याला चांगले फळ मिळते. हिंदू पंचांगनुसार दर 3 वर्षांनी चंद्र व सूर्य ह्यांच्यामधील संतुलन साधण्यासाठी अधिक महिना येतो. अधिक महिना म्हणजे हा 13वा महिना आहे. अधिक महिन्यात दानधर्म करावा असे म्हणतात, पण दानधर्म करताना गुप्तपणे करावा. नवीन लग्न झालेली मुलगी असेल तर अधिक महिन्यात घरच्या जावयाचे व मुलीचे गोड कौतुक केले जाते. मुलीला व जावयाला मुलीचे पालक घरी जेवायला बोलवतात. तसेच जावयाला सोन्याचं किंवा चांदीचं तबक दिलं जातं. त्याबरोबर चांदीचा दिवा व विष्णू भगवान यांची प्रतिमा देण्याची पद्धत आहे. मुलीची खणा नारळाने ओटी भरतात. जावयाला विष्णू स्वरूप मानून दान दिले जाते, पण सोन्याची वस्तू किंवा चांदीची वस्तू दान देणं हे अलीकडच्या काळामध्ये प्रथा आली आहे. पूर्वीच्या काळी पुरणाचे धोंडे बनवून सुग्रास जेवण बनवून जेवायला बोलवण्याची पद्धत होती. तसेच ताटामध्ये 33 अनारसे किंवा 32 घालून दिले जायचे. पण आता कालांतराने सर्व बदलत चालले आहे. त्यापेक्षा अन्नदान, वस्त्रदान, विद्यादान, श्रमदान, रक्तदान, अर्थदान, ग्रंथदान करून गरजू लोकांना मदत करावी हेच सर्वात मोठे दान होईल. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका.
ह्यापुढे सुद्धा आपण अशा काही उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.